नमस्कार, शशीष किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला कुरकुरीत असे मस्तपैकी कॉर्न करून दाखवणार आहे। तर आपण त्याची रेसिपी सुरू करूया। आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी उकळायला लागलं ना की त्यात आपण थोडंसं मीठ घालूया, थोडंसं मीठ घालूया आणि हे कॉर्न घालूया। त्याच्यात कॉर्न जास्त वेळ उकळायचे नाही, 5-1 मिनटं फक्त उकळून घेऊया। हे कॉर्न आपले छान उकळायला लागलेत। आता झाले तुकडून, आता आपण काढून घेऊया। हे चाळणीतून त्याचं पाणी काढून घेऊया। आणि थोडेसे आपण ह्याला थंड करून घेऊया, कारण खूप गरम गरम आहेत ना। ते थोडे थंड झाले किंवा ते कोरडे पण होतील, त्यात पाणी राहायला नको आहे। त्याचं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे। थोडे थंड करून घेते मी। हे बघा, झाले तापले कॉर्न, आता कोरडे झाले छान। एका बाऊलमध्ये काढून घेते। त्यात आपण आता 2 चमचे कॉर्नची पावडर टाकायची। त्यात पाणी जर जास्त असेल ना तर पावडर थोडी जास्त घाला, किंचित थोडंसं लाल तिखट घालूया आणि अगदी नावाला थोडंसं मीठ, कारण मीठ आपण अगोदर घातलेलं आहे ना उकडताना। अगदी नावाला जरासं मीठ घालायचं त्यात आणि सगळं हे मिक्स करून घेऊया। त्यात पाणी वगैरे शिल्लक राहिलं तर थोडंसं कॉर्न घाला आणखी त्याच्यात, आणि अगदीच कोरडं वाटलं मिश्रण, थोडीशी मिरची पावडर अजून घालते। मिश्रण अगदीच कोरडं वाटलं ना तर 1 चमचा किंवा 1/2 चमचा त्यात पाणी घाला, कारण त्या कॉर्नला चांगलं चिकटलं पाहिजे मिश्रण, ते पावडर चांगली चिकटली पाहिजे। हे पाहिजे चांगलं चिकटलं आहे। आता इकडे तेल गरम करायला ठेवलंय। तेलसुद्धा ना खूप जास्त नाही तापवायचं, मीडियम तापवायचं। अगदी खूप गरम तेल झालं ना का हे फुटतात मग त्यात आणि आपल्या अंगावर उडायला लागतात, म्हणून ना मीडियम गॅसवर मीडियम तेल दाखवायचं, जास्त गरम नाही करायचं तेल। तेल तापले का आपण बघूया। थोडंसं एक दाणा घालून तेल तापले, आपल्याला एवढंच गरम तेल पाहिजे। आता आपण घालूया त्यात थोडे थोडे करून घाला। आता गॅस सुद्धा बारीकच ठेवा, जरा मोठा गॅस करू नका, मिडियम गॅस ठेवा। थोडेसे हे त्याचे बुडबुडे निघून आहे ना, तर मग मोठा गॅस करूया आपण। नाही तर मोठा गॅस केला की सगळे ते उडायला लागतात, म्हणून जास्त मोठा गॅस आत्ताच करायचा नाही, थोड्या वेळाने मोठा गॅस करायचा। हे आपले निवत आले। आता हे असे तळून घ्यायचे, तळताना असे खोपतात ते मस्त छान। आता हे निवले ना, आता गॅस मोठा करायचा आपण आणि कुरकुरीत चांगले तळून काढायचे। हे आपले तळून मस्त व्हायला लागले आणि एकसुद्धा फुटत नाही आहे त्यातला, कारण आपण काय केलं आधी थोड्याशा मिडियम तेलामध्ये घातलं आहे आणि तरीसुद्धा जर असं फुटायला लागलं तर समोर ना ताट असं अडवं धरा किंवा अर्धं झाकण असं लावून ठेवा, मग ते आपल्या अंगावर उडणार नाही, उडाले तरी ते ताटलीवरच उडतील। शक्यतो जास्त उडत नाही ते, पण एखाद दुसरा काय उडू शकतो, म्हणून जरा सांभाळून तळा आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळले पाहिजे ते अजून कुरकुरीत व्हायला पाहिजे। आपले कॉर्न मस्त लाल झाले तळून, आता आपण हे काढून घेऊया।
तेल घेतलं की आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आता हे दुसरे राहिलेले हे घालते. आपले सगळे पान तळून झाले, चांगले झाले, मस्त होईल. ते अगदी खडखड वाजले इतके कुरकुरीत होत नाहीत, पण छान होतात, कुरकुरीत मस्त लागतात ते. आता आपण सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊया. ते आवाज येतो ना थोडा, पण अगदी खूप क्रंची कडक होत नाही ते कुरकुरीत अगदी, पण होतात छान कुरकुरीत होतात. फक्त तळताना तुम्ही काळजी घ्या, त्याला कॉन्टूर व्यवस्थित लागलं पाहिजे आणि समोर ताट वगैरे धरून करा, कारण ते अंगावर उडायची शक्यता असते. तर तळताना जरा सांभाळून तळा. त्यात आपण आता पुन्हा थोडीशी मिरची पावडर घालूया. चाट मसाला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे घाला, तिखट मीठ चाट मसाला वगैरे. आमचूर पावडर आहे थोडीशी आंबटपणा करता. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटोसुद्धा घालू शकता तुम्ही त्याच्यात. तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. आता अगदी आपण थोडंसं मीठ घालूया, कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं ना. अगदी आपण नावाला थोडंसं मीठ घालूया, सगळं मिक्स करूया. आणि हे नुसतंसुद्धा असंच पण खाऊ शकता. तुम्हाला जर आवडत असल्यास कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुन्हा वरून लिंबू पिळून घेऊ शकता थोडं त्याच्यात. हे आपले कुरकुरीत आणि चटपटीत कॉर्न तयार आहेत. तुम्ही करून बघा, रेसिपी तुम्हाला आवडेल. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.